भावाच्या खात्यात सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याचा प्रकार इथं घडला. यवतमाळच्या आरणीमध्ये प्रशासनाचा हा भोंगळ कारभार समोर आलाय. लाडकी बहीण योजनेचा अर्ज न करताच एका पुरुषाच्या खात्यात पैसे जमा झालेत. महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेचे पैसे चक्क पुरुषाच्या खात्यात गेलेत, त्याच्यामुळे वेगळ्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण मी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यातनी 1500 रुपये जमा करण्यात येत आहे. अवघ्या काही दिवसाआधी मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे. तसाच एक मेसेज मलासुद्धा आलेला आहे. एक स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्याचं आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 2 महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे. बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहे. मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे.